आम्ही ते गडकरी युनायटेडमध्ये आलो आणि आम्हाला असं कळलं की संघर्षण दादा आतमध्ये आहे, तर आम्हाला त्याचा पॉडकास्ट करायचा आहे. तर आम्ही विचारतो पटकन. दादा दादा हाय दादा. नमस्कार नमस्कार. मी लीलाधर आणि लीलाधर आणि मी शुभम. तर आमचं अजब गजब चॅनल आहे, तर आम्ही लोकांचा लिहितो इंटरव्ह्यू. आम्हाला तुझा पण घ्यायचा आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर आपण करूयात का इंटरव्ह्यू? अच्छा तयारी पण करायला लागते वाटत. अबे तयारीचा जाऊ दे, मी काय म्हणतो गप्पा मारू. मस्त गप्पा मारतो. हा मी मस्त मारतो गप्पा. तुम्ही काय करणार? आम्ही गप्पाच मारणार. गप्पाच मारणार करायचा. दादा लगेच हो म्हणाले तर घ्या खुर्च्या लावायला घ्या. दादाला माईक लावा. माईक लावा दादा. हे आमच्याकडे असं माईक असतं. सॉरी तुझा हे अरे याचा काम तो कसा एवढा गोंधळ आहे. एवढा कोंधळ आहे पण सुरू करतोय आम्ही. अजब माणसांची गजब गोष्ट. संकर्षण दादा, आज आपण बसलोय गडकरी रंगायतनमध्ये आणि एखाद्या नाटककाराचा पॉडकास्ट ही ग्रीन रूम मध्ये करण्याशिवाय ती बातच काही और आहे. ती तिथेच होऊ शकते कारण की तिथेच बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे आम्ही संकर्षण दादाचा पॉडकास्ट असा आम्ही ग्रीन रूममध्ये करतोय. तर तू म्हणशील तसाच हा प्रयोग होणार आहे आता गडकरीमध्ये. तर हा तू म्हणशील तसाचा प्रयोग कितवा आहे? आजचा प्रयोग 317वा. आणि तुझ्या एकंदरीत नाटकातल्या प्रवासातला हा तुझा प्रयोग कितवा आहे? नाही असं मी नाही म्हणजे अजून काउंट नाही केलं. पण अंदाजे कितवा असेल व्यावसायिक रंगभूमीवरचा तुझा कितवा प्रयोग असेल? काय 11-12 झाले असतील. अरे हां फार नाही. म्हणजे काय आता हे माझं 7वं व्यावसायिक नाटक आहे. तर आत्तापर्यंतचे जे नियम वाटी लागू जे नाटक आता चालू आहे त्याचे आता 77 प्रयोग वगैरे झालेत. तर ते धरून आणि हे 317 आधीची नाटकं धरून 1,111 तर नक्की झाले असतील. म्हणजे एवढा दांडगा अनुभव आमच्यासाठी तरी दांडगा असं नाही. मला वाटतं की आपण एखाद्या प्रवासामध्ये काम करायला, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एखाद्या डॉक्टरनी 10-15 प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या नाडी परीक्षेला जेवढा अनुभव येईल, एखादा इंजिनियर 10-15 सर्व्हिस करतो त्याचा जेवढा अनुभव येईल, मग 10-15 आपणही काम करतो तर आपलाही थोडाफार अनुभव वाढेलच की. ते त्याचं काही असं म्हणजे ते काही फार मला असं असं नाही वाटत. एवढी वर्ष घातल्यानंतर तेवढा अनुभव नाही आला तर मग काय केलं ना असं आहे ना. पण आम्हाला प्रेक्षकांना बघताना तसं वाटतं की सध्या रोज प्रयोग सुरू आहे. हो त्यात नियम वाटी लागू प्लस तू म्हणशील तसं एकाच वेळी दोन व्यावसायिक नाटकं सुरू आहे तर कसं वाटतं आता? फार मस्त वाटतं. आणि त्यात परत संकर्षण व्यासपूर्व हाही कार्यक्रम आहे. आणि भारी हे वाटतं की आपण लिहिलेल्या दोन कलाकृती एकत्र चालू असणं. तिसरी जी कलाकृती आहे संकर्षण व्यासपूर्वा त्याच्यामध्ये लिहिलेल्या कविता आहेत. तर लिखाण महत्त्वाचं आहे, वाचन महत्त्वाचं आहे. तिन्ही गोष्टी लिहिल्यामुळे आज तिन्ही गोष्टी चालू आहेत असं वाटतं. अर्थात स्पृहाच्या कविता तिच्या आहेत, काही आम्ही इतरांच्याही वाचतो किंवा ऐकवतो, पण माझ्याही कविता आहेत. तर असं लिहिलेल्या गोष्टींवरती तीन कार्यक्रम चालू आहेत, दोन नाटकं चालू आहेत. छान वाटतं फार. तेच एकंदरीत लिखाण सुरू आहे, नाटक सुरू आहे, मध्ये मध्ये आम्हाला सिरियल्स बघायला मिळतात, कधी सिनेमा बघायला मिळतो. असं वाटत नाही का बऱ्याच निवेदन पण आहे असं वाटत नाही का बऱ्याच जणांच्या पोटावर पाय पडतो? म्हणजे हे गोविंद फ्लो आहे की असं ठरवलं की आपण हे पण करूया अष्टपैलू व्यक्तिमत्व करायचं? नाही नाही असं काही ठरवून नसतं होत की आता मी जातो मुंबईत आणि अष्टपैलू होतो असं काही नाही. एकच लाईफ आहे, करून तर पाहायला पाहिजे. म्हणजे आणि हेच तर वय आहे, करून कधी पाहायचं. मग एवढं लांबून आपण कुठून तरी गावाकडून स्वप्न घेऊन येतो, आपल्याला ज्या लोकांना बघून टीव्हीवरती अरे बाप हे ते आहेत असं वाटायचं, त्यांची भेट होते, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं. अरे बाप शिवाजी मंदिर, दादर, गडकरी रंगायतून ठाणे हे आपण कधी पाहिलेलं नसतं, तिथे प्रयोग लागतात. तर मग जे पाहिजे होतं ते मिळत असताना त्याचा आनंद घेण्यात मजा आहे की नाही? तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की फार मी आता ते काय तू आता काय म्हणला खूप असं हा अष्टपैलू वगैरे असं मी काही विचार नाही करत. मी फक्त जे काम समोर येईल ते उत्तम करायचा प्रयत्न मात्र 100% करतो. दादांचंच वाक्य दादानेच फेमस केलं वाटतं, जगात जर्मनी भारतात परभणी. तर हे एवढं खास आहे का परभणी? आणि तू काय करायचं परभणीत? परभणी अजिबात खास नाहीये.
मी हे अतिशय जाणीवपूर्वक सांगतो. बघतायत त्यांना माहिती आहे मला याचं वाईट वाटतं. हे म्हणत असताना मला किती वाईट वाटत असेल तू विचार कर, परभणीचा माणूस म्हणून. आमच्या परभणीमध्ये जेव्हा मी लहान होतो तेव्हा नटराज रंगमंदिर नावाचं थिएटर होतं. इतकं सुंदर होतं की प्रभाकर पंत पणशीकरसुद्धा असं म्हणाले होते की मला असं वाटतं की मी जेवढ्या ठिकाणी प्रयोग केलेत सगळ्यात उत्तम ॲकॉस्टिक असलेलं थिएटर आहे. इथे छान बोललेलं छान ऐकू येतं. पण आज त्या रंगमंदिरामध्ये जनावरं फिरत आहेत, गवत वाढलं आहे, त्याची अवस्था दुरावस्था आहे. तर मग असं असताना काय म्हणजे किती वाईट वाटत असेल मला सांग. तर त्याच्यामुळे परभणीमध्ये रस्ते कमी, खड्डे जास्त आहेत. परभणीमध्ये आमच्या स्वच्छता फार कमी वेळेला असते. तर तसं खूप वाईट वाटतं पण त्याला काही इलाज नाही. ते शेवटी गाव आहे माझं, गाव मला, माझं गाव मला, माझं गाव प्रिय आहेच आहे. पण असं आहे ते मराठवाड्यातल्या खूप बऱ्याचशा गावात उणिवा आहेतच. आणि काय करायचंच गावाकडे म्हणजे शाळे वगैरे असतात, म्हणजे नाटकाचं वेळ कधीपासून लागलं? लहानपणीच लागलं. बाबा माझ्या नाटकात काम करायचे, त्यांना मी बघायचो आणि मला फार भारी वाटायचं की असं आपल्याला स्टेजवरती काम करता आलं पाहिजे. आईच्या मांडीवर बसून बाबांचं नाटकातलं काम बघायचो आणि मला ते फार इंटरेस्टिंग वाटायचं. यार हे काय मस्त आहे यार. पहिल्यापासून कल जास्त होताच की आपल्याला अभिनेताच व्हायचं आहे. पण बाबा म्हणाले आपण मध्यमवर्गीय आहोत, आपल्याला काही कोणी आणून देणार नाही आहे की घ्या 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 घ्या. आपल्याला एक बेसिक शिक्षण तर घेतलं पाहिजे की नाही, मग तेवढं शिक्षण घे म्हणून बी एस सी कॉम्प्युटर परभणीतून केलं. एम बी ए मार्केटिंग करायला पुण्यात आलो आणि मग सुरू झालं काम. बाबा पण फक्त नाटक करायचं? नाही नाही नाही, ते बँकेमध्ये उत्तम मॅनेजर होते, रिटायर्ड झाले, 37-38 वर्ष सर्व्हिस केली त्यांनी, तेवढं केलं. त्यांचा पण काही बॅकअप प्लॅन होता? हो नाही, बॅकअप नाही, त्यांचं नाटक हा एक छंदच होता. त्यांनी त्याच्याकडे व्यवसाय म्हणून कधीच पाहिलं नाही. जेव्हा ते मुंबईमध्ये प्रायोगिक नाटकाचा प्रयोग करायला यायचे, इथल्या एका निर्मात्यांनी म्हणजे परत एकदा तेच नाव येईल, प्रभाकर पंत पणशीकर, तेव्हा नवीन नवीन नटांच्या शोधात असायचे. त्यांच्याकडे एक डायरी होती असं बाबांनी मला सांगितलं आणि ते काम आवडलेल्या नटाचं नाव आणि नंबर नोंदवून घ्यायचे आणि विचारायचं की तू माझ्या कंपनीत काम करणार का. तर तसं त्यांनी बाबा आमचे प्रायोगिक नाटकाचा प्रयोग करायला शिवाजी मंदिर दादरला आले होते. बाबांना विचारलं तू करणार का काम, तर बाबा म्हणाले पंत तुम्ही विचारलं हेच खूप आहे, मी पायाला हात लावून सांगतो, मला 3 पोरं, माझी बायको, माझी बँकेतली नोकरी, मला परभणीला जावं लागतं. अरे हा मला काही नोकरीशिवाय पर्याय नाही. त्यांनी हे करिअर म्हणून नाही निवडलं, मी हे निवडलं, एवढाच फरक आहे. तेव्हा बाबांनी जर निवडलं असतं तर आज काय माहिती केलं नाही. तो वेळ नव्हती करिअर म्हणून निवडायची. तेव्हा ऑलरेडी त्यांचं लग्न, आम्ही 3 मुलं झालो होतो, आमचे आजी आजोबा होते आणि तेव्हा ह्या क्षेत्रासाठी येऊन इथे काम करणाऱ्यांची संख्या तशी कमी होती. आता कसं, आता तसं राहिलं नाही आहे. आता मी रूम करून राहतो, मी पार्टनरशिपमध्ये राहतो, आता असं राहिलं नाही आहे. थोडंसं आपण बिंदास झालो आहे, पटकन बाहेर पडतो आणि तेव्हा जरा वेगळं होतं. मग तो तू कधी निवडलंस की हा बाबा की आता आपण फुल टाइम ही इंडस्ट्री किंवा हे करूच शकतो? छोटा होतो तेव्हाच मला वाटायचं की आपल्याला ऍक्टिंगच करायची, आपल्याला दुसरं काहीच नाही. नाही हिरो व्हायचं असं नाही, मला अभिनय करायचा होता. आजही मला असं वाटत नाही की मी हिरो व्हावं. मला असं वाटतं आपण काम करत राहावं, आपल्याला काम करता यावं, आपल्याला कामाला लोकांनी ॲप्रिशिएट करावं आणि आपल्याला दिवस रिकामा जाऊन आपण कलाक्षेत्रात काम करत राहावं. आजही मला स्टारडमची भूक नाही, म्हणजे मला असं वाटत नाही की मी सुपरस्टार संकर्षण कराडे असं कोणी म्हणावं हे मला वाटत नाही. पण मला असं नक्की वाटतं की आणि संकर्षण कराडे हे लोकांनी म्हणावं, अभिनेता संकर्षण कराडे, बस ते महत्वाचं आहे. बाकी स्टार सुपरस्टार तर होत राहतील आणि सुपरस्टार त्या महाराष्ट्राच्या सुपरस्टारमुळे सुपरस्टार संकर्षण कराडे घडलं. आम्हाला तर असं खेड्यापाड्यातल्या मुलांना असं वाटतं की सुपरस्टार संकर्षण कराडे, कारण की तो आमची भाषा बोलतो, तो जी प्रमाण मराठी भाषा आहे आम्ही आतापर्यंत जी बघितली टी व्हीवर त्याच्या व्यतिरिक्त तो आमची भाषा बोलतो म्हणून तो आमच्यासाठी सुपरस्टार आहे. इथं जातं तुझी भाषा. हां आणि ते संकर्षण कराडे हे जे नाव आहे ते संकर्षण मध्ये काय बरं अर्थ, म्हणजे काय नाव त्याचा अर्थ थोडासा जरा लांबलचक आहे, खूप फुटेज जाईल आपल्या इंटरव्ह्यूचा. अरे काय नाही, विष्णूचा अवतार देवकीच्या पोटी जन्माला येणार होता, विष्णूचा अवतार, आणि तो अवतार कंसाला त्याचा वध करणार होता. मग आता हे जेव्हा कळालं कंसाला तो काय करायचा, देवकी गर्भवती राहिली की तो गर्भ पाडायचा, मग तो जन्मालाच येऊ द्यायचा नाही. त्याचं म्हणणं होतं की मी मरणार तर मग हा जन्मालाच येऊ द्यायचा नाही. पण हे जेव्हा विष्णूला कळालं तेव्हा त्यांनी काय केलं, माया नावाची एक देवी देवकीकडे पाठवली, तिने देवकीच्या पोटातला गर्भ संकर्षित केला, तो साठवला वाढवला, जन्म झाल्यानंतर तो परत देवकीला दिला, म्हणून जन्मलेल्या बाळाचं नाव संकर्षण. जे विष्णू सहस्रनामामध्ये पण आहे आणि जे श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाचं नाव आहे संकर्षण. तर असं त्याचं एक जरा हे आहे आमच्या आई वडिलांनीच.
आमच्या घरात सगळ्यांची अशीच नावं आहेत, संकर्षण, अधोक्षज, गोविंद, अनंत. हा तर असं आहे. आई बाबांना म्हणजे देवाची आवड आहे किंवा आमच्या घरात आहे, जरा धार्मिक वातावरण आहे, कुलधर्म. त्या कवितेवरून आम्हाला जाणवतोस की किती मनोभाव आहे त्या घरातच, तू किती मिळाला असेल आणि ते तुझ्या कवितेतून येतच, तर ते कसं मिळालं तुला ते जरा आम्हाला सांग. नाही असं मिळालं आहे बघ, काय माहिती का, मला नेहमी असं वाटतं की हे घे हे घे हे घे हे घे आम्ही तुला शिकवतो असं कोणीच देत नसतं. आपले आई वडीलही नाही, आपले गुरुही नाही, आपले सिनियर्सही नाही. आपण काहीतरी टिपणं फार महत्त्वाचं आहे. भोवताली होत असताना सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला हा घ्या बरं का, हा तुमचा कलेचा ठेवा असं म्हणून कोणी देणार नाही आहे. तुला तिथे उपस्थित असताना ह्यातलं आपल्याला काय करायचं आहे, काय घ्यायचं आहे, ते घेणं महत्त्वाचं आहे. आई बाबा काय, आता उद्या समजा मी ह्यातलं काहीच न पालन करता, याच्याविषयी काहीच आदर न करता मी माझा टर्र्या मारत हिंडलो असो तरी त्यांना काय फरक पडणार होता, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते पूर्ण केलं होतं. पण आपण ते किती घेऊ शकतो, ते घ्यायची किती इच्छा आहे, हे फार महत्त्वाचं आहे कुठल्याही बाबतीत. तर लहानपणापासून ते कानावर पडत गेलं, त्याच्याविषयी आवड होती, जेवढं घेऊ शकतो तेवढं घेतलं आणि घ्यायचं आहे अजूनही खूप. आणि आत्ता ते कसं उपयोगी होत आहे की तू जेव्हा लो फील करतो आणि ते मी लो फील करतच नाही काय, ते लो फील करणंच मला बोर होत. नको बाबा, ते मला विचारच करावं असे वाटत नाहीत. म्हणजे आहे अर्थात लोकांना प्रत्येकाला, मलाही वाटतं म्हणजे बोर होण्यापुरतं तेवढं ठीक आहे. आज लय बोर व्हायले बाबा, एवढं ठीक आहे. पण मला ते डिप्रेशन आलं, अभिमय असं मला काही होत नाही. इतकं काम आहे की तेवढा विचार नाही, काम आहे पेक्षा काय आहे, तसा माझा स्वभावच नाही आहे. मला ते डिप्रेस होण्यात मजा येत नाही. बोर होतो मी तेवढ्या पुरता तेवढा, पण डिप्रेस होण्यात मला मजा येत नाही. बोर झाल्यानंतर काय करतो, काय काहीतरी लिहायचा विचार करतो, काहीतरी व्हिडिओ पहा, काही वाच. काय पाहतो आता मी, आताही मी बोलतोय कॅमेऱ्यासमोर. त्यांनी संकर्षण दादाने रोल होण्याच्या 30 सेकंदांनी मोबाईल बंद केला, तो एवढा तो ऍडिक्टेड आहेस का तो मोबाईल? मोबाईलला कोण ऍडिक्टेड नाही सांग ना, हे आपण करतोय त्याच्यासाठी ना, म्हणजे डिजिटलचा. तर हो मी रील्स पाहतो, बातम्या खूप पाहतो, सध्याच्या राजकीय परिस्थिती, फिल्म इंडस्ट्रीवरच्या बातम्या ऐकतो, कलाकारांना फॉलो करतो, पोस्ट खूप करतो नाटकाशी निगडीत. आणि माझ्या पोस्ट 90% 95% मी कामाच्या करतो. हो खूप नाही, इथे नाटकाचा प्रयोग आहे, इथे माणसं भेटली. हा तर तुझं पूर्ण फेसबुक वॉल त्याच्यानेच भरली. तर मला आज मी त्याच्याशी निगडीत पोस्ट करतो आणि तेवढं ऍडिक्टेड आजकाल आपण असतोच, कारण ते गरजेचं आहे. हे बघ, त्याच्यावरती मी थोडासा ऍक्टिव्ह आहे म्हणूनच आज तुम्ही माझ्याकडे आलाय. हो की नाही? मी नाटकं बघतो, किचन कलाकार बघितलं, तुझा खवय्ये बघितलं. आणि तू म्हणशील तसं आज जरी प्रयोग असला तरी तू म्हणशील तसा प्रयोग मी बघितलाय. कधी? कुठे? बघितला साताऱ्यातला शाहू कला मंदिरचा प्रयोग मी बघितलाय. अच्छा, मग तेव्हा येऊन भेटला नाही तुम्हाला? मी त्याची वाली एक झालं नंतर सांगणार. आठवतोय की नाही माहित नाही, सांगून टाका. काही फेकतोय भेटला? माझ्या त्या बोटाचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस, आणि इथं बोटाला पट्टी होती. तर मी तुला येऊन भेटलो होतो आणि मीच माझ्या हाताने सेल्फी घेतली होती. आपण ते बीप करू, तर तू मला म्हणला होता की कुठे घातलंस बोट? एवढंच म्हणलं असेल ना, कुठे घातलं असं म्हणलं असेल ना. मग तेवढं त्याच्यात बीप करायसारखं काय? त्यावेळेस म्हटलं मी जेव्हा जेव्हा मित्रांना सांगितलं ना की संकर्षण दादाचा पॉडकास्ट करायचा, सगळेजण म्हणले शाहू कला मंदिरची ती आठवण करून दे बरं. नाही पण काय होतंय बघ, आपल्या वयाची अशी कुणी मुलं आली ना असे मस्त त्यात कला क्षेत्रातली, तर थोडं आपणही मोकळं बोलतो ना. तर त्या अर्थाने मी बोललो असेल. म्हणजे आम्ही सगळी पोरं पोरच होतो त्यावेळेस. मग तू हसलाही असेल तेव्हा, है ना? हा, त्याच्यासाठीच बोललो असेल. तर प्रत्येक कलाकाराची मुंबईची गोष्ट आहे, तुझी मुंबईची गोष्ट काय आहे? साधं सिंपल मस्त आहे. माझं एक म्हणणं आहे, मुंबई शहरामध्ये एक मॅग्नेट आहे, मुंबई शहराला एक चुंबक आहे. इथे तुम्ही मला हे येतं, मला हे काम करायचं आहे असा मनात विचार आणायच्या आत तुम्हाला त्या क्षेत्राशी निगडीत काम मिळतं. हे तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती विश्वास ठेवा. मुंबईमध्ये तुमची कष्ट करायची तयारी असेल तर कुणीही उपाशी राहत नाही. तुमची कष्ट करायची तयारी मात्र जेन्युइन पाहिजे. येऊ द्या असं नाही होत, तुम्हालाही पोचावं लागतं. पण तुला तो विचार मनात यायचा उशीर आहे की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे. त्या क्षेत्रातल्या लाखो संधी मुंबईमध्ये आहेत आणि त्या तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी तू काय करू शकतो याचा विचार मात्र सारासार करता आला पाहिजे. तरी पण मी बऱ्याच जणांचं ऐकतो अरे की म्हणजे मुंबईत आलोय आणि मग कुठे चालला मुंबईत काम मागायला, म्हणजे की खरंच आपल्याला काम मागावं लागतं काम मिळत नाही काय? पहिलं तर अप्रोच व्हायला लागेल ना. कामाने काम मिळतं हे बरोबर आहे, पण कामापर्यंत पोचायसाठी तर आपल्याला धडपड करायला लागेल ना. बरोबर.
तीच धडपड मुंबईची काय होती मुंबई नाही काय झालं ती धडपड आमची त्या महाराष्ट्राच्या सुपरस्टारनी थोडी सोपी केली. त्याच्या आधी मी ज्युनियर आर्टिस्ट वगैरे म्हणून येत होतो सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये मागं उभारून वगैरे काम करत होतो 700-800 रुपये पर डे 400 रुपये पर डे जेन्युइनली करत होतो. पण सुपरस्टार झी मराठीने त्यानं आमचं खरंच स्ट्रगल फार कमी केलं. अचानक आम्ही 10-12 मुलं टी व्हीवरती स्किट्सच्या माध्यमातून दिसलो आणि मग त्याच्यानंतर झीनी तू बघ अभिजित खांडकेकरला मालिका दिली, चिन्मय उदगीरकरला मालिका दिली, निलेश साबळेला मालिका दिली, मला कार्यक्रम दिले. त्याच्यानंतर मी झीवरती अव्याहत मालिका केल्या, खवय्ये केलं, किचन कलाकार केलं, की नॉन फिक्शन शो केले. तर आम्हाला कामं दिली रे झी मराठीने, ते हे नाकारून चालणार नाही. ते स्ट्रगल आमचं झीनी कमी केलं. ती मित्र आहेत आता सध्या ओळखीचे सगळे सगळ्यांशी छान ओळख आहे, भेट होत नाही, बोलणं होत नाही. आता याला मैत्री म्हणाल असतं मैत्री आहे, ओळख आहे म्हणाल असतं ओळख आहे. पण सुपरस्टार मध्ये स्किटच्या रूपातून आलास, त्याच्या आधी तू स्किट वगैरे काही लिहित होता? कधीच नाही. आणि सुपरस्टारचे मी नव्हतो लिहित, तेव्हा सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर होते, त्यांना मदत करणारा तुषार गवारे होता, वैभव नवाथे म्हणून एक होता, ही माणसं होती जे लिहित होते. तेव्हा काही मला लिहायचं स्किट बीट लिहायचं काही आपल्याला डोकं अक्कलच नव्हतं. कॉमेडी नाही नाही काय कसलं काय कॉमेडी. आता तू आम्ही बघितलं की आता तू याच्यावर लिहित होता, त्याच्या आधी कागदावर काही लिहिलं होतं? तू म्हणशील तसं नाटक मी कागदावरच लिहिलं होतं, नंतर मग हे हळूहळू जमायला लागलं म्हणून याच्यावरती लिहायला लागलं. पण तेव्हा सुपरस्टारच्या वेळेला मी काही लिहित नव्हतो, स्क्रिप्ट यायची हो, त्याच्यामध्ये थोडस बदल फेरफार केले तर तेवढंच, बाकी मग आपलं काम करायचं. मुंबईचं मग काय वाटलं तुला, मुंबई कशी आहे? नाही पहिल्यांदा मी कम्फर्टेबल नव्हतो, मला मी भीडचे पण म्हणतो ना मी कॉन्फिडेंट नव्हतो. मला 4 लोकात जायला नको असं वाटायचं, मला असं वाटायचं की नाही आपल्याला जमायचं नाही, भीती वाटायची, खूप भीती वाटायची. मी अँक्शियस पण खूप होतो. मी बसमधून उतरलो होतो जेव्हा आम्ही पुण्याहून सगळे 10-12 मुलं निघालो ना, तेव्हा सगळे उद्या सुपरस्टारचं शूटिंग आहे म्हणून आम्ही सगळे निघालो पुण्याहून स्वारगेटहून. आणि मी तळेगाव टोलला मला असं वाटलं की नाही आपण ह्या ग्रुप आणि ह्या वातावरणात कम्फर्टेबल नाही होत, आपल्याला भीती वाटते खूप. आणि मी उतरलो तळेगाव टोलला, मी तळेगाव टोलला उतरलो होतो. पण तळेगावला माझा एक मित्र राहायचा मयूर भरड म्हणून, अजूनही आहे तो, तिथे त्याचं फॅमिली आहे. मी त्याला फोन केला, म्हटलं मला असं असं थोडंसं अनइझी झालं, भीती वाटली आणि मी उतरलो, मला घ्यायला ये. तर तो म्हटला तू का उतरलास, उद्या तुझं सुपरस्टारचं शूटिंग आणि पहिल्यांदा तू टी व्हीवर शूटिंग. म्हटलं नाही आपल्याला भीती वाटली, म्हटलं खूप घाबरलो होतो मी तेव्हा, खूप घाबरायचो, मला जिभेला कोरड पडायची, माझे हातपाय गार पडायचे. आणि मला ती भीडचे पण हाच शब्द आहे, मला नव्हता आत्मविश्वास की आपल्याला काही करता येईल. मी अनेक वेळेला मुंबईसाठी परभणीहून ट्रेननी निघायचो आणि औरंगाबादला माझा एक भाऊ राहतो, आता छत्रपती संभाजीनगर झालं, तिथं उतरायचो मी आणि मी आत्याकडे जाऊन झोपी जायचो. म्हणजे तू ठरवून निघायचं हो मुंबईला जाऊ, आणि मी मला असं वाटायचं नको उद्या तिथं आपल्याला काही झालं तर मी परत उतरायचो आणि आत्याकडे जाऊन झोपायचो. तसं मी सुपरस्टारच्या वेळेला उतरलो होतो, त्या मयूर भरडकडे गेलो, त्यांनी जाताना मला दवाखान्यात नेलं, डॉक्टरला सांगितलं की ह्याला जरा घाबरल्यासारखं होतं. डॉक्टर म्हणले काहीच नाही, त्याला झोपा घरी नेऊन. मग श्वेता पगार नावाची एक मुलगी, तिचंही पुण्याहून सिलेक्शन झालं होतं, तेव्हा नवीन नवीन मोबाईल आले होते, श्वेता पगार नाव लक्षात ठेव. तर तिचा मला फोन आला, गेलास करे तू संकर्षण, तिची आणि माझी जोडी झी मराठीने तेव्हा हे केली होती, आमचं त्या स्किट दिलं होतं. म्हटलं नाही गं मला थोडं बरं नाही, मी उतरलो बसमधून. ती म्हणे अरे मी पण बसने नाही गेले, माझे आई बाबा मला आमच्या कारने सोडायला येतात, येतोस का माझ्याबरोबर? ते म्हणलं नको गं मला बरं नाही. तर तिच्या वडिलांनी फोन घेतला हातात, ते म्हणे अरे असं करू नको वेड्यासारखं, तुला जर उद्या बरं नाही वाटलं तर आम्ही तुला घेऊन येऊ पुण्याला परत, चल आम्ही घरचेच तर आहोत, मी तिची आई आहे ती आहे, तुम्ही जाताना रिहर्सलही करा गाडीत. म्हणलं येतो काका मी, असं कोणीतरी आधार देणारं वाटलं. म्हणलं काका येतो, सपोर्ट केला देव. हां संध्याकाळी 7:30 परत तळेगाव टोलला आलो, त्यांच्या गाडीत बसलो आणि मुंबईला आलो, रात्री 10:30 पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी माझं पहिलं शूटिंग झालं. त्या मुलीचा श्वेता पगारचा आणि तिच्या वडिलांचा फोन आला नसता तर मी मुंबईतच आलो नसतो आणि मी सुपरस्टारसाठी शूटिंगच केलं नसतं. हे जेव्हा मी तू म्हणशील तसंच्या प्रयोगाला ते कोथरूडला आले आणि त्यांना म्हणलं, त्या काकांच्या डोळ्यात पाणी आलं, ते म्हणे अरे तू कसं काय लक्षात ठेवलं? म्हटलं काका माझं करिअरच तुमच्यामुळे झालं. थँक्यू मयूरदादा आणि श्वेताताई, त्यांच्यामुळे हा सुपरस्टार आम्हाला बघायला मिळाला. तर मी खरंच उतरलो होतो आणि लिटरली याचं कारण काहीही नाही, मला भीती वाटायली आणि मला असं वाटायलं मला येणार नाही, थेट गाडीतून उतरून घरी झालं. आता ही भीती आमच्या दोघांनाही वाटते, कुठलाही टेक सुरू व्हायच्या आधी वाटते, प्रयोगाची 3री घंटा पडदा बाजूला झाला की वाटते. तर मला सांग ही भीती खरंच प्रोडक्टिव्ह आहे का, किंवा ही भीती वाटणं चांगलं आहे का? वाटू दे ना,
मी जेव्हा माझ्या नाटकातल्या सरांना म्हणायचो, सर मला स्टार व्हायचंय बरं का, जेव्हा आपल्याला काहीच अक्कल नसते ना, तर मला त्यांनी असं खालीवर पाहिलं, मला म्हणले वय काय तुझं, म्हटलं सर 25. मग मला म्हणे येड्या 25व्या वर्षी स्टार झाला तर पुढचे 40 वर्ष काय करशील. तसं आहे, आत्ता जर तुला भीती वाटली नाही तर भीती घालवण्यासाठी मग करशील काय, थोडी वाटू दे ना, थोडा त्रास होऊ दे ना, जिवेला कोरड पडू दे ना, धडधडू दे ना, थोडं काही चुका होऊ दे ना, हूज दे, त्याच्याशिवाय काही खरं नाही. आजही मला भीती न वाटायची काही ठिकाणं बदलली आहेत, पण मला भीती वाटायची काही ठिकाणं शिल्लक आहेत ना. उदाहरणार्थ खूप आहेत. अजून मी वेबसिरीजमध्ये काम नाही केलं आहे, अजून मी मोठ्या सिनेमातल्या दिग्दर्शकांबरोबर समोर काम नाही केलं आहे. उद्या जर अचानक मला का नसेल, उद्या जर मला उद्या एक सिनेमा करायचा आहे, तू लीड आहे, उद्या जर समजा मला राजकुमार हिराणींचा फोन आला की कल आ जाओ ऑफिस में और आप को कास्ट करना है लेकिन देखते आप ऑडिशन कैसा देते हो, तर भीती वाटायची नाही काय मला, वाटणार मग कुठले 1000-1100 प्रयोग काय, म्हणजे त्याचा तो वेगळा आहे. ती भीती आता आपण थोडी सरपास केली आहे, थोडी ती संपली नाही आहे, त्याच्यावरती थोडा विजय मिळवण्याचा प्रयत्न केलाय, ही शिल्लक आहे ना. माणसाला भीती वाटणं हे कंपल्सरी आहेच, ऑब्व्हियस आहे ना. नवरसांमध्ये भीती सुद्धा एक आहेच, अभिनयात सुद्धा भीती आहे, कारण ती माणसाचा एक भाग आहे ना, ते शरीराचा भाग आहे, स्वभावाचा भाग आहे, ती काय नसतिक काय भीती, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स न होण्याचं. कशाला ओव्हर कॉन्फिडन्स यायला काय देव आहेत का आपण, आपलं माणूस म्हणल्यानंतर जे जे काही येईल ते सगळे यायलाच पाहिजे ना, आणि त्याच्यातून जायलाच पाहिजे. आणि ट्राय केल्याशिवाय ती भीती जाणार पण. मग हा अजून मला फोटोशूटची भीती वाटते बघ, अनेक लोक ते फोटोशूटला असं मला ते कॅमेरा लागला की मला म्हणतो यार मला पोच सांगा, मला कळत नाही ते कपडे बिपडे घेऊन असं करतात, मला कळत नाही ते, अरे हे खोटं आहे, हे फेक आहे सगळं. उद्या जर खरंच एखादा आपल्या मोठे मोठे हे सगळे उभे राहिले फोटोशूटवाले, आपले काय नाव आहेत 2-4 लोकांचे, आपला तेजस नेरूरकर उभा राहिला किंवा आपला पुण्याचा आपला हा भरत पवार उभा राहिला, ते जर म्हणले हा चला ऍक्शन, तर मला मला घाबरायला होतं, मला कळत नाही मी काय एक्सप्रेशन देऊ, मला तिथे अजूनही भीती वाटते. आपल्याकडे फक्त तेवढी एक स्माईल असते बस तेवढं संपलं, त्याच्यातही आपण पीठ मागे दिसतो. ते काही ते ती भीती, त्याच्यामुळे अजून अशा अनेक ठिकाणं बाकी आहेत जिथे मला भीती वाटते, पण मला असं वाटतं की ती वाटू द्यावी, सगळ्याच भीत्या संपल्या तर अवघड होऊन जाईल कार्यक्रम. अशा आपल्याला बऱ्याच कलाकारांमध्ये ओलावा दिसतो, तो म्हणजे मातीचा ओलावा असतो, सो आम्हाला दडपण नव्हतं तुझ्याशी बोलण्यात, म्हणजे संकर्षण दादाचा इंटरव्ह्यू करायचा आहे, पॉडकास्ट करायचा आहे, म्हणून आम्हाला थोडी भीती वाटली होती, पण आम्हाला दडपण नव्हतं, कारण की तुझा तो दिलखुला तुझा स्वभाव आहेस आणि तो आहे, त्यात आम्हाला तो ओलावा दिसतो, आणि तो ओलावा आम्हाला खूप कमी कलाकारांमध्ये. तुम्ही सगळ्यांनाच म्हणता का, मला म्हणता? नाही नाही नाही, खरंच सगळे पॉडकास्ट बघ असं आम्ही काहीच रिपीट नाही करत, आम्ही एकही क्वेश्चन रिपीट नाही करत, हे आमचं खूप कौतुक केलंय असो. तर आम्हाला खूप ओलावा दिसतो, तर हा ओलावा कसा निर्माण झाला? मला मी पहिल्या प्रश्नात जे उत्तर दिलं तेच, मला खरंच असं वाटत नाही की मी वेगळे काहीतरी तीर मारतोय. मी तुला खरं सांगतो, एखादा मुलगा इंजिनियर झाला तर 10 वर्षाच्या प्रवासानंतर तो इंजिनियर म्हणून किती नाव कमवेल, एखादा डॉक्टर झाला तर 10 वर्षाच्या प्रवासानंतर तो डॉक्टर म्हणून जेवढं नाव कमवेल, तसंच 2008 साली करिअर मी सुरू केलं मुंबईत येऊन, या 15 वर्षात जेवढं नाव कमवेल तेवढं मिळालंय, मग ह्याचा माझ काय करायचा आहे? कलाकार व्हायसाठीचा प्रवास मी निवडला आहे, त्याच्यामध्ये जर फॅन्स आले, फॅन फॉलोईंग आलं, फोटो आले, अवॉर्ड्स आले, तर ह्याचा माझ काय करायचा? हा प्रवासाचा एक भाग आहे, पोचतोय कुठे त्याला महत्व आहे ना, म्हणजे काम करायचं लोकांसाठी की लोकांनी बघावं म्हणून सिरियल करायची, लोकांनी बघावं आणि लोक फोटो काढायला, सॉरी मी जरा कामामध्ये, मग तू केलंच कशाला काम? मी कधीही कुठल्याही प्रेक्षकांना नाही म्हणत नाही, प्रयोगानंतरही 1.5-2 तास थांबतो, अर्थात असे अनेक कलाकार करतात, मोठी मोठी माणसं करतात, काही कौतुक नाही, पण याचा माझ काय करायचं आहे हे या प्रवासाचं एक फलित आहे, ते मिळत राहणार. मला नाही माहित इतका जवळचा वाटतो, खरंच वाटतो मला वाटतं, म्हणजे मी याच्याविषयी काहीच भाष्य करत नाही, आपणच कसं म्हणायचं आपण डाऊन टू अर्थ आहोत, फक्त मी एक मात्र हे करतो की मी खरेपणा जपायचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की खरं राहू गड्या, उगीच काय म्हणजे आव आणण्यात काही मजा नाही, आणि कलाकाराला ती पाहिजे. आणि माझ्या सरांनी मला एक फार छान वाक्य सांगितलं होतं की उद्या स्टेजवरच्या कामाचा माज तू जर बाहेरच्या जगात करायला लागलास तर तो स्टेजवरती उतरतो. कॅमेऱ्या समोरच्या कामाचा माज मी जर बाहेर करायला लागलो तर तो कॅमेऱ्या समोर बरोबर उतरतो.
स्टेजवरच्या कामाचा माज मी जो बाहेर करायला लागलो, मी कलाकार आहे बरं का, तर तो स्टेजवरती एक दिवस बरोबर उतरतो. आम्हाला थंबनेलसाठी वाक्य मिळालं. हां, तर त्याच्यामुळे त्याचा माज नाही करायचा. आहे ते खरं आहे, जो है ये है, लेना है तो लो, नाही लेना आहे तो मी, माझा आहे छान. परत हवं तर नाटकाकडे घेऊन जातो, परत लहानपणाकडे घेऊन जातो. बाबा नाटक बघायला घेऊन जायचे का? हो, जातच होतो आम्ही. बाबांचं नाटक बघायचा हो बरेचदा योग आला. बाबांकडे बघून वाटलं की बाबांसारखं बाबा भारी करतात. बाबा काम तर फार नॅचरल करायचे, खरं करायचे. मी असं म्हणू शकतो का हा नॅचरलनेस बाबांकडनं आला? हो, आमच्या बाबांना अनेक लोक असं म्हणायचे त्यांचं नाटकातलं काम पाहिल्यावर की अहो असं वाटत नाही तुम्ही ऍक्टिंग करता, तुम्ही खरं वागताय असं म्हणायचे. तर बाबा म्हणायचे आता काय, म्हणजे आई आमची म्हणते अजूनही की मला वाटतच नाही आमचं पोरग स्टेजवर जाऊन काम करते, असंच घरात वागतंय म्हणून. एवढं नॅचरल, म्हणजे आईचं म्हणणं हे वेगळं काय करतोस तू, हेच तर घरात वागत असतोस. का बरं आवडते लोकांना काय माहिती ते, नाही का ते एक वाक्य फार सुंदर आहे. ते परवा मी एका इंटरव्ह्यू मध्येच ऐकलं की ऍक्टिंग ऐसी करो की जिंदगी जी रे हो, और जिंदगी ऐसे जिओ की ऍक्टिंग कर रे हो. तर तसं ते कधी शिकून येतं, कधी आपोआप येतं, कधी आपण पाहून पाहून करतो असं वाटतं. बाबा आणि आता तू बाबा, मुलींची नावं मी बघितली, एक मुलगा सॉरी सर्वज्ञ आणि सर्गवी, ती नावच वाचायची आली आहे. ती खाली आम्ही ती स्पेलिंग बघितली, मग आम्हाला ती सर काय घरातल्यांची सगळ्यांची नाव अशी संकर्षण असो सर्गवी म्हणा बरं, सर्गवी 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 सर्गवी, हा सिंपल आहे. मग हे आता हे पण आमच्या आई बाबांनीच निवडलं नाव. हो, विष्णू सहस्र नावातली नाव आहेत ही पण. हो, मग आता आता बाबा म्हणून कस, बाबा म्हणून तू कसं आहेस, किंवा नाही का नाटकातलं पात्र आणि बाबा म्हणून तर फार मजा येते बघ, फार फार मजा येते. आणि पोरं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त डांबरट आहेत, खूप खोड्या करतात, खूप एनर्जेटिक आहेत, मजा येते त्यांच्याबरोबर. ते एक वेगळंच फिलिंगच वेगळं आहे. मी तुला असं सांगणार नाही की मुलगा का मुलगी असं निवड, असं निवडूच नाही शकत. पण बाबाला बाबाचं आणि मुलीचं नातं सगळ्यात जास्त घट्ट असतं. तर तुझं सर्गवी बरोबरचं नातं कसं आहे? फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, असं सांगूच शकत नाही आपण, खरंच सांगू शकत नाही. म्हणजे घर सोडताना सर्वज्ञाच्या डोळ्यातलं पाणी बघून वाईट वाटतं, आणि घरी गेल्यानंतर सर्गवीच्या डोळ्यातला आनंद बघून वाईट वाटतं. इतकं ते सिंपल आहे. जेव्हा मी निघतो तेव्हा पोरग माझं इतकं वा वा मोठ्याने गळा काढतं, मग ते रडताना बघून असं वाटतं यार. पण घरी गेल्यानंतर सर्गवी जे बाबा म्हणते ते बघून असं वाटतं अरे यार काय सांगशील तू. त्याच्यामुळे ते काही ते हेच नाही. पण एक बर का मी तुला आज म्हणजे गंमत म्हणून सांगतो, सर्गवी अजून 2 वर्षाची, पण अजूनही जर मी कशात कन्फ्यूज झालो ना, मी उगीच तिला म्हणतो सर्गवी एक बोट पकड बरं, आणि ती खरंच धरते. तिने जे धरले ते मी करतो, ते खरंच करतो. हो, आता 2 वर्षाची पोरगी आहे, पण मला असं वाटतं काय ह्याच्यात काय म्हणजे अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही. गंमत रे, माझ्या पोरीला मला वाटतं विचारावं सर्गवी सांग बरं हे काय, दोन्हीपैकी एक धर. आणि नेमकं माझ्या मनात जे असतं ना तीच ते धरते रे. ते होत त्याची एक वेगळी मजा आहे. आणि ते दोघे म्हणजे बाबा आणि मुलीचं ते हळवं मन एकच असतं. मजा येते. काही काही म्हणतात की बाबावर गेलीस असं म्हणते का, असं मजा येते. ती म्हणजे दोघेही इक्वली नौटंकी करतात, आणि काही हवं असलं की बाबा असा खोटा सूर लावतात. मजा येते खूप. वहिनी असं काय म्हणतात का की तू आलास घरी, मला घरचे सगळे असं म्हणतात की तू घरी असल्यानंतर हे जास्त नखरे करतात, एरवी ते चांगले वागतात. अच्छा, एरवी ते एवढा धिंगाणा नाहीत करत. मी घरी गेल्यानंतर ते ना एखादी गोष्ट पाहिजे म्हणून एवढं हे करतात, कारण मी लागे दे ना त्याला, नको नाही यार असं करू एवढे लाडव. हा, उदाहरणार्थ ते आमच्या घरात चॉकलेट किंवा बोर्नविटा ठेवलेला असतो, तर ते घरात त्यांना कोणीच खाऊ देत नाही, दात किडतील म्हणून. मी रोज रात्री झोपताना दोघांच्याही तोंडात 2-2 चिमूट टाकतो. ते माझ्या मागे मागे रात्री 11 वाजता लाईट बंद झाली की बाबा बोनिता बोनिता करत येतात, त्यांना 2-2 मी 2 चमचे खातो आणि मी गपचूप जाऊन झोपी जातो. अशा मजा गमती जमती होतात, मजा येते. पण आणि या सगळ्या व्यक्तिमत्वात तुझ्या तुझ्या मित्रांचं पण खूप म्हणजे तुमच्या मित्रांचं पण खूप हे असेल, वाटा असेल. तर तुझे परभणीचे मित्र आणि आता मुंबईत झाले मित्र, तर परभणीतले माझे अजूनही मित्र परभणीचेच आहेत, माझे मुंबईत फार मित्र झाले नाहीत. अच्छा, खरंच नाही झाले.
काय थोडंसं ना काय माहीत नाही बाबा मला, अशा किती खरे मित्र आहेत ह्याची मला अजूनही कल्पना येत नाही. माणसं ओळखता माणसं ओळखता माहीत नाही मला असं नेहमी वाटतं की इथं मैत्री अजून तशी झालीच नाही कुणाशी. झाली ओळख चांगली आहे, भेटणारे चांगले आहेत, ते कामापुरते किंवा हा असं उगीच वाटत राहतं की अरे हे कशासाठी हे ओळख आहे काही कळत नाही, अशी मैत्री होत नाही. जसं आत्ता परभणीच्या माझ्या कुठल्याही मित्राला मला फोन लावू दे, त्याच्याशी बोलताना जो एक कम्फर्ट येतो ना, इथं सारखं असं वाटतं अरे जजमेंटल होत आहेत की काय, किंवा अरे याचं काय चाललंय रे असं पाहतायत की काय, असं सारखं वाटतं. आजही माझे मित्र आहेत बरं का, नाही अशातला भाग नाही, इथे चांगले मित्र आहेत. आमेय वाघ माझा चांगला मित्र आहे, अभिजित खांडकेकर चांगला मित्र आहे, निलेश साबळे चांगला मित्र आहेत, एक दोन मैत्रिणी आहेत त्यांच्याशी माझं खूप चांगलं आहे. पण हे ठराविक लोक वगळता माझी अशी मैत्री फार होत नाही बाबा. किंवा ते आपल्याच क्षेत्रातले म्हणून होतं असं काय माहित काय होतं, पण होत नाही गडे अशी मैत्री. आणि परभणीच्या मित्रांना फोन केलं, त्याच जुन्या काळी जो ज्या शिव्या द्यायचा काय ते किस्से सांगणार परभणीच्या मित्रांचं काय कटकट. मी मायची कटकट कधीच म्हणलं नाही, हे डॉक्टर निलेश साबळेने माझ्या तोंडात घातलंय. मी मायला म्हणायचो, मायला तुम्हाला काय माहित नाही काय, हे परभणीला म्हणतात रे आमच्या, जसं कोकणामध्ये रांडेच्या म्हणतात ना, बरोबर ना, तसं परभणीला मायला म्हणतात. माझ्या ताईच्या लग्नाच्या बैठकीत आमचे बाबा म्हणले होते मायला फोडा की सुपारी, तर ते रागवले होते, ते म्हणे अहो हे पाहुण्यांसमोर असं मायला कसं म्हणतात, तर ते कुणीतरी समजवलं अहो त्यांच्या घरात आणि परभणीत आले मायला, तर मी मायला म्हणायचो. मी मायची कटकट नव्हतो म्हणत, अरे मायला मला त्रास व्हायला हवे असं म्हणायचो ना मी. मायची कटकट मी कधी म्हणलं नव्हतं, हे असं दिलंय ते आता एक झालं पालू पडलं ते. मित्रांना फोन होतो नेहमी नेहमी डॉक्टर. मित्रांना कसं वाटतं की संकर्षण कराडे आमचा संख्या नाही, तसं तसं फार ते जजमेंटल होतच नाहीत. हा आणि त्यांचं असंच म्हणणं आहे की तू पहिल्यापासून हेच होणार होतं हे आम्हाला माहितीच होतं. हा म्हणजे मी कॉलेजमध्येही बाईकवरती जरी बसलो ना तरी चार पोरांना एंटरटेन करणं हेच माझं काम होतं. नकला करणे, सरांच्या नकला करणे, सरांशी त्यांच्याच आवाजात बोलणे. अरे तुला सांगतो, आमच्या शाळेमध्ये एक सर होते, तर ते ना खूप शांतपणे बोलायचे. काय करत होता असं त्यांचं खूप शांत असायचं. एके दिवशी मी खूप धिंगाणा करत होतो म्हणून त्यांनी मला असं असं बोलवलं. ते खुर्चीवर बसले होते, खाली वाघ, मी त्या इथे तोंड नेलं असं त्यांच्याजवळ. काय करत होता? तर मी इमिजिएटली म्हणालो सर तोच करत होता. तर त्यांनी जी गरम गरम मारली होती ना अशी इथे इथे माझ्या, ती आजही माझ्या लक्षात आहे. मी कायम सरांशी त्यांच्या आवाजात बोलणे, नकला करणे, हेच धंदे आपले कॉलेज शाळा शाळेचे. खूप टफरेगिरी करणे, चिल्लर जाळे करणे ते करायचोच की शंभर. पण त्या खोड्यांनी एक वेगळी मजा आली, येतच असते. आणि आता मुंबईतला विरंगुळ काय आहे तुझा, की आता मुंबईत असं टाइमपास करायला काय करतो मुंबई काय? मुंबईत तसं फार टाइमपास करत नाही, कधीतरी समुद्रावर जातो, लिखाण वाचन, इतरांची नाटकं पाहणे, बस दुसरं काय. तू ते आम्ही सारे खवय मध्ये होता ना, किचन कलाकार मध्ये होता, तू आहेस का तितका खवय? तुला खायला आवडतं? सगळं खायला आवडतं. तुम्हाला भेटल्या मी खाली गडकरी कट्ट्याची मिसळ खाऊन आलो. आता प्रयोगानंतर परत जाताना काहीतरी खाऊन जाईन. घरी गेले की अरे थोडं घरचं जेव म्हणल्यानंतर घरचंही जेव. फक्त माझं आहे की मी प्रमाणात खातो, म्हणजे एकाच वेळेला खूप हापसत बसत नाही. म्हणजे आज माझ्या घशाशी आलंय असं माझं होत नाही. मी थोडं प्रमाणात खातो म्हणजे ते काय आपली मुंबई स्ट्रीट फूड साठी फेमस आहे. बाबा जेव्हा स्ट्रीट फूड कीर्ती कॉलेजचा वडापाव कीर्ती कॉलेजचा वडापाव आवडतो. त्याच्यानंतर मला मालाडचा एक ठिकाणचा वडापाव पण फार आवडतो. बडे मी याची बिर्याणी आवडते पण ती व्हेजच खातो मी. आम्ही काय प्युअर व्हेज आहे त्याच्यामुळे ती बडे मी आला तिथे जाऊन खायची एक वेगळी मजा आहे. त्याच्यानंतर बस अशा दोन चार गोष्टी आहेत. मिसळ, पाणीपुरी. मिसळ खातो ना, खूप आवडते मला. शिवाजी मंदिरच्या समोर मिसळ मिळते सरस्वती मध्ये, ती पण फार आवडते. मुंबई पाणीपुरी. पाणीपुरी खातो ना, खूप खातो. आता इतकं नाटकातला फिरत असतो, नाटकासाठी इतके दौरे करत असतो, असं कोणत्या शहराची काही काही आम्हाला तो किस्सा ऐकायचा आहे, पण असं कोणत्या शहराशी कनेक्टेड आहेस तू परभणी व्यतिरिक्त, किंवा असं तिथे जावंस वाटतं यार? कोल्हापूरला खूप जावंस वाटतं. अच्छा. कोल्हापूरला प्रयोग करायला मजा येते. मला सांगलीला खूप जावं असं वाटतं, सांगलीलाही प्रयोग करायला मजा येते. त्याच्यानंतर मला पुण्यातही खूप आवडतं.
पुण्यात गंधर्वचा प्रयोग आणि प्रभात रोडला हॉटेल, काय मजा येते यार. एक तर तो रस्ता शांत, पाऊस पडला की ती अशोकाची झाडं असे छान ओले ओले दिसतात खिडकीतून. प्रभात रोडला पुणे, कोल्हापूर, सांगली, इथे मला फार मजा येते. सांगली कोल्हापूरचं काय भावतं? सगळंच सांगलीची भेळ खूप आवडते मला, त्रिमूर्तीची भेळ. कोल्हापूरची भाऊ आपल्या राजाभाऊंची भेळ आवडते, रंकाळ्याची पावभाजी आवडते, सगळं आवडतं. आम्ही सगळे तिकडे त्यासाठी जातो. सांगली, कोल्हापूर, सातारा, पट्टाच त्यासाठी. फार 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 भारी आवडतं, मज्जा येते. बाकी मग काही नाही, रिकाम्या वेळेत मग बातम्या पाहणे, राजकीय बातम्या पाहणे. राजकीय बातम्या पाहणे असं त्याच्यावरून तू लगेच पकडल्यावरती काय वाटतं मग? काय नाही, काय सगळं चांगलं चालू आहे, छान चालू आहे. मला मला काय, मला मुळात तिकडे काही करा, आमच्यासाठी फक्त काहीतरी चांगलं करा. नाही नाही, काय मी तुला खरं सांगू का, मला कुठल्याच राजकीय नेत्याला असं तोंड सोडून त्यांच्याविषयी वाईट बोललेलं आवडत नाही. का बोलायचं ना, म्हणजे उद्या देशाचं पंतप्रधान कुणी जरी असलं तरी मी पंतप्रधानांविषयी वाईट साईड बोलणार नाही, एवढी नागरिक म्हणून मी काळजी घेतो. त्यांनी त्यांचं काम नेमून दिलेलं करावं एवढी अपेक्षा असणं ठीक आहे, पण मला असं ना उटकी सूट त्याच्यावरती भाष्य करायला, सध्या राजकारणाचा कसा चिखल झाला असं म्हणायला मला आवडत नाही. सगळ्या राजकीय नेत्यांना मी का नाव त्यांचं ते ठीक आहे बघूया, पॉलिटिक आहे म्हटल्यानंतर ते तेवढं होणार आहे, नावच त्याचं राजकारण आहे. एक मतदार म्हणून की बाबा हा आमच्यासाठी वाटतं ना. आता आमच्या परभणीची जी दुरावस्था आहे, तुला एक किस्सा सांगतो. मी परभणीला गेलो होतो, आमच्या परभणीमध्ये आमच्या एक अर्ध पॉप्युलेशन मुस्लिम आहे आणि लहानपणापासून माझे मुस्लिम खूप फ्रेंड होते. तर मी परभणीला स्टेशनला गेलो आणि ते ऑटोवाले चाचा आले, अब्दुल चाचा म्हणून. ते मला लहानपणी सायकल रिक्षामध्ये शाळेत सोडायचे, आता दाढी बिडी लाल सगळी. ते म्हणलं अरे अब्दुल चाचा पहिचाने की नाही? अरे काहीच नाही पहिचानेंगे बोले, ओ तुम्ही उधरही राहते ना खादराबाद प्लॉट मी? म्हणलं हां उधरही राहता. तर ते गाडी चालवत होते, मी त्यांना म्हणलं चाचा क्या बोडी परभणी, म्हणजे काय म्हणते परभणी, क्या बोडी परभणी? त्यांनी असं मागं पाहिलं मला, म्हणे बेटा कित्ते साल पहिले गई थे तुम छोड़ के? म्हटलं चाचा हो गए 10-15 साल. तो जिधर छोड़ के गए थे उधर ही छे बोले, कुछ भी नहीं बोडी बोले. आता गमतीत त्यांनी हे सांगितलं, पण खरंच तिथेच आहे माझं परभणी, काहीच झालं नाही, खड्ड्यातला दगडही बदलला नाही, तिथंच आहे. मग वाईट नाही वाटत का? किमान 5 वर्षांनी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तरी बदल होतो का रे? काहीच होत नाही परभणीत, आमच्या परभणीत काहीच बदल होत नाही, याचं मला वाईट वाटतं निश्चित. पण म्हणून मी आणि काय, मुळात राजकारण हा आपला प्रांत नाही. मी पुढचा प्रश्न तो विचारणार होतो की आता वाटतं का, माझं प्रांत नाही राजकारण, माझा प्रांत नाही, मी त्याच्याविषयी उघड उघड काही बोलत नाही, मी पाहत असतो. हां फक्त एक आहे, मला उत्तम ओरिएटर राजकारणी फार आवडतात, जे उत्तम बोलू शकतात ना, मला असे राजकारणी फार आवडतात. मी अरे मला, मी अटलजींची भाषणं जुनी जुनी काढून बघतो, मी प्रमोद महाजनांची भाषणं काढतो, मी सुषमा स्वराजांचं भाषण काढून बघतो, मी बाळासाहेब ठाकरेंची भाषणं जुनी जुनी काढून बघतो, मला फार आवडतं. मला अरुण जेटलींचं भाषण, मला आत्ताच्या काळामध्ये राज ठाकरेंची भाषणं खूप आवडतात. उत्तम छान बोलता येणं हे मला फार कौतुकाचं गोष्ट वाटते यार. ती पण कला आहे, ती पण एक कला आहे, मला त्यातली कला खूप आवडते. जसं फडणवीस साहेबांचंही मला बोलणं खूप आवडतं, कारण संयमी असतात काही, म्हणजे अपशब्द किंवा हे बोल, मला असं उत्तम ओरिएटर राजकारणी फार आवडतात, की जे बोलतात छान, बोलतात प्रभावी, ज्यांचं शब्दांवरती हुकूमत आहे. बाकी त्यांचा पक्ष, त्यांचं काम, हे सगळं आपलं तेवढं ज्ञान नाही, आपल्याला तेवढी अक्कल नाही, आपण त्याच्याविषयी भाष्य करत नाही. कलाकार म्हणून तो त्याला पाहिजे तेवढंच घेतो. आपण थोडं आवर्त घेतलं पाहिजे असं वाटतंय त्याचा. पावणे 8 प्रयोग, 8:30 प्रयोग म्हणजे तू काय 8:25 पर्यंत करतोस का? बाकी 8:30 प्रयोग आहे, होत राहील 8:25 पर्यंत इंटरव्ह्यू जाईल हा डायरेक्ट स्टेजवर. ओके, नाही अजब गजब म्हणजे अजब आणि गजब असं आहे का ते? मी अजब व्यक्तींच्या गजब गोष्टी. अच्छा, आम्हाला तुझी काहीतरी अजब गजब गोष्ट सांग. आतापर्यंत घडून गेलेली काहीतरी अजब गजब गोष्ट घडून गेली म्हणजे, फॉर एक्झाम्पल काहीतरी तुझ्या अजब गजब फॅन असं काहीतरी असं, किंवा मला ही ही ऐकायला आवडेल की रंगमंचावरती झालेली एखादी अजब गजब गोष्ट, किंवा नाही का आता बघते ते फॅड फेमस आहे की लहान मुलं वगैरे येतात आणि अचानक आवाज येतो आणि तुला तुझा तो हजर जबाबीपणा, त्याला तू दिलेलं उत्तर, ते त्याचा एक किस्सा. अच्छा, अजब गजब गोष्टी खूप घडत असतात. तुला सांगतो, मी ठाण्यातून जात होतो बरं का माझ्या गाडीमध्ये, आणि एक मुलगा आला आणि तो सिग्नलवरती माझ्या गाडीचं दार उघडून माझ्या पाया पडला आणि मला म्हणाला मी अलिबागचा आहे. त्यांनी नावही सांगितलं, मी विसरलो. मला म्हणाला मी अलिबागचा आहे आणि तुमच्या कवितेतल्या त्या ओळींनी मला खूप इम्प्रेस केलं आणि त्या कलेसाठी मला तुमच्या पाया पडायचं आहे. तो सिग्नल सगळं बघत होतं
आणि तो मला नमस्कार करून गेला. बरं मी त्याला नाव पत्ता नंबर विचारतोय तोपर्यंत तो बाईकवरती बसून निघूनही गेला. ती कुठली ओळ काय तेही मला आठवत नाही. त्याने असं घाईघाईत काहीतरी सांगितलं आणि मला आधी वाटलं ते काही रागारागात येतात ना आजकाल, ए तसा आला की काय. हां पण तसा नाही आला तो. त्याने ते दारही तुम्ही लॉक उघडा दादा आणि तो गेला असा. ही एक जरा अजब गजब गोष्ट वाटली. आणि ना एक अजब गजब गोष्ट म्हणजे मला ना सिम्बॉयसिस कॉलेजला MBA करायचं होतं. हां पण आपले मार्क पाहता आपल्याला काय ॲडमिशन मिळालं नाही. पण जेव्हा मी पंढरीच्या विठुराया ही कविता लिहिली ना, तर त्यांनी मला सिम्बॉयसिस कॉलेजचे खाडिलकर सर आणि मुजुमदार सर आहेत संस्थापक अध्यक्ष, त्यांनी एक मानपत्र तयार करून त्या कवितेसाठी सिम्बॉयसिस विद्यापीठाने मला 5,000 रुपये रोख आणि मानपत्र दिलं. तर मला असं वाटलं की अजब गोष्ट होती की आपल्याला ॲडमिशन नाही मिळाली. आणि गजब असं घडलं की त्यांनीच आपल्याला आपल्या लिखाणासाठी मानपत्र दिलं विद्यानगरी पुण्यातून. तर ह्या अशा अजब गजब गोष्टी घडत असतात आणि त्याची मजा येते. शंकरशन दादा ओळखला जातो त्याच्या कविते. मी ती पंढरीच्या विठुराय नाही सादर करणार, कारण ती पंढरीच्या विठुरायामुळे तू तितका जास्त घराघरात पोहोचला वेगळ्या अर्थाने. अजून की हा बाबा ही पण बाजू आहे. पांडुरंगाशी कसं नाते? खूप छान आहे, खूप छान आहे. एकतर काय तोच का असं डायरेक्ट मला फार आवडतं. देव आहे असा माझा विश्वास आहे आणि मी संवाद साधतो म्हणजे मला जमेल तसा. एकतर काय आपल्याला जे शिकवलं ना, म्हणजे माझ्या आजी आजोबांनी आई बाबांनी देव एवढा भावनिक करून ठेवला आहे ना की आम्ही त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघतो. माझ्या आईचे आई वडील छान वारीला जात होते अनेक वर्ष आणि त्यांनी आपल्याला शेवटी काय देव आपल्याला कसा कळतो, तर आपल्या समोर जे सांगितलं जातं त्याच्यातून आपल्याला देव कळतो ना. आपण काय म्हणजे देव कळून कसा घ्यायचा. तू गेलास वारीला? हो, वारीला नाही गेलोय, पंढरपूरला गेलोय. माझ्या घरात आमचे बाबा जातात. आमच्या आजी आजोबाची म्हणजे आईच्या आई वडिलांची परंपरा बाबांनी पुढे ठेवली. आता बघू कधी जाणं होतंय. कविता काहीतरी आम्हाला आता ऐकायची किंवा नाही ऐकायच्या पेक्षा की तू कधीपासून लिहायला लागला किंवा व्यक्त व्हायला कुणाकडून शिकला? असं नाही सांगता येणार. मला कॉलेजच्या लाईफमध्येच पहिल्यांदा कधीतरी कविता केली असेल. आपल्याला उत्साह असतो ना काहीतरी ह्याच्यावरती लिहावं त्याच्यावरती लिहावं. बाबा हां तेच सुरू झालं होतं ठाकम ठोकी. बाबांच्या बदलीवरती एक कविता लिहिली होती, अजून कशावरती लिहिली. पण हळूहळू त्याला जमायला लागला, हळूहळू त्याचा अंदाज यायला लागला. मला असं वाटतं माझ्या कविता ह्या कविता आहेत का हे मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मला घडलेलं खऱ्या शब्दात आणि खऱ्या भावनेने सांगता येतं. माझ्या कवितेला आजही मी कविता म्हणायचं धाडस करत नाहीत. लोक म्हणत असतील ठीक आहे, लोक त्याचं कौतुक करतात, आनंद आहे, पण माझ्या कविता एक नंबर आहेत असं मला अजूनही वाटत नाही. मी त्या भावनेची माझी पहिली प्रतिक्रिया प्रामाणिकपणे शब्दात मांडायचा प्रयत्न करतो असं माझं क्लिक. मग उदाहरणार्थ पंढरीच्या विठुराय कस काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे हा खरं आहे का, ही माझी खरी भावना होती. किंवा ती आत्ताची मोठं व्हायचं वाहन इतकी घाई काय आत्ता नव्हे का काही. ह्याच्यामध्ये काही मला असं वाटत नाही मी काव्य लिहिलं. मी माझी खरी भावना पहिली रिॲक्शन ती लिहितो, ती त्या फॉर्ममध्ये येते म्हणून ती लोकांना भावत असेल. ते तितकं खरं म्हणून भावतंय कदाचित. आणि आत्ता काय भावना आहे म्हणते काय काय सांगशील? आत्ता काय नाही, आता तुम्ही निघालात की कपडे बदलायचे. प्रयोग क्रमांक 317 तू म्हणशील तसं दडकावून करायचा. तू कोणाला ऐकवतो कविता? पहिल्यांदा लिहिल्यावर परभणीचा माझा मित्र आहे डॉक्टर अनिकेत सराफ, पहिल्यांदा त्याला ऐकवतो. आजही? आजही पहिला प्रेक्षक तोच तोच. आत्ताही मी त्याला फोन केला आणि म्हटलं की त्या एक कविता सुचली आहे. हा बा 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 लगेच ऐकव म्हणतोय ते. बोल वगैरे होत नाही तुझ्या असं नाही ना? नाही नाही असं कधीच होत नाही. एवढ्या वेळा कविता असली मित्र पाहिजेत, नाही तर आम्ही काय लिहिलं? नाही बोर करू नकोस हा पहिला वाक्य असं. नाही त्यासाठी तसं लिहावं पण ना माणसाने, प्रयत्न करावे ना माणसाने. पण तो मला कायम हे करतो. पण कविता जमल्या भारी लिहितो आम्हाला. कवी येईल संग्रह वगैरे? अरे मला म्हणतायत एक दोघ जण आपण संग्रह करू, पण मीच थोडासा सगळं एकत्रच नको ना. नाटकही चालू आहे, संग्रही करायला, कवितेचा कर थोडं थांबा ना घाई काय. हा थोडस जरा साठवून मग करूया हळूहळू. इतकी घाई काय. तुला कुठल्या झोनचं लिहायला आवडतं? सोपं साधं लोकांना कळेल असं. तरी पण प्रेम स्पेलिंग येत नाही. नातं, रिलेशनशिप्स, नवरा बायको असू दे, बहीण भाऊ असू दे, आई बाप असू दे, बाप मुलगी असू दे, मुलगा बाप असू दे, आजी आजोबा असू दे, नाते मला खूप आवडतात. नात्यांवरती लिहायला आवडतं. आता तुझा प्रयोग आहे पण आम्ही आता सगळं आवडतं घेणार आहे. पण पहिल्यांदा ज्यावेळेस व्यावसायिक रंगभूमीवरती तू केलं होतंस किंवा विंगेत उभा होतास, चला पहिलं पाऊल, आणि आता सुद्धा त्या विंगेतून ज्यावेळेस येतो तीच भीती आहे का अजून मनामध्ये? 100%.
गृहित धरणं हे सगळ्यात मोठं पातक आहे कलाकारासाठी. प्रेक्षकांना आणि कलाकृतीला आणि कलेला गृहित धरणं हे कलाकाराच्या हातून होणारं सगळ्यात मोठं पाप. आता आलं नाही शक्यच नाही, तसं करूच नाही, करायचीच वेळच येऊ नये. हे माध्यम आता आपल्याला जमलं, हा प्रयोग आपल्याला जमलं, शक्यच नाही. म्हणूनच त्याचं नाव प्रयोग आहे, रोज नव्याने. तर याच वाक्यावर आपण जरा आवर्त घेऊ असं वाटतं. पावणे आठ वाजलेत, साडेआठचा प्रयोग आहे. मला तुम्ही कलाकार म्हणून आवडत होत, बट ते तुम्ही ट्रक ड्रायव्हर तुमचा आजारी पडलेला ना, तुम्ही ट्रक ड्रायव्ह केले ना, तेव्हा माणूस म्हणून आवडला. थँक्यू. नाही ते काय झालं, आमच्या नाटकाची बस बंद पडली होती. नाटकाची बस नव्हती बंद पडली, आमचा ड्रायव्हर आजारी पडला. बस नाटकाची बस, आणि मग मुंबईत येणं गरजेचं होतं. त्या ड्रायव्हरला काही केलं बरं वाटे ना, 2:30 वाजून गेले रात्रीचे. बरं, सगळ्यांची मुंबईत आल्यावर कमिटमेंट असते ना, काही पोचायचं आहे प्रत्येकाला. कधीतरी एकदा लहानपणी बस चालवली होती, यांना म्हटलं बसा, कोणी मला प्रश्न विचारा नाही. हो अरे बसचं मी काय रेग्युलर ड्रायव्हर एक काय. पण एक बरं झालं, लायसन्स काढताना आपण हेवीचं एक काढून ठेवलं होतं की बाबा असू द्यावं, कधी कामाला आलं. डायरेक्ट बसला, डायरेक्ट बसलो. बरं, रोड कुठला होता? आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे. आम्हाला कळलं की ते आमच्या आजूबाजूचा चांदणी चौक आणि तोच. हा तोच होता, चांदणी चौकाच्या स्थितीला होतं. कोथरुडून बाहेर पडलो. बरं, तेव्हा उकाड्याचे दिवस होते म्हणून चड्डी आणि बनियन होतं. तो लोक म्हणे तुम्हाला आधीच माहिती होतं का ते ड्रायव्हरच्याच वेशात बसले असे. पण बस तसेच बसतात नाटकाच्या बसमध्ये, आपण काय तसंच येतो ना गर्मीचं. चालवली गाडी, ते दामले सरांनी पोस्ट केल्यामुळे ते फारच व्हायरल झालं. दामले प्रशांत सरांबद्दल एक की तेच घ्यायचं होतं, पण आम्ही आता फ्लो फ्लो मध्ये सरलो, लांब जातोय. नाही नाही ठीक आहे ना, बोलू शकतो. दामले सरांचं आणि तुझं नातं कसं आहे, किंवा त्यांना तुझं लिखाण, त्यांनी तुझं लिखाण कधी अप्रिशिएट केलं? दामले सरही अशा पद्धतीचा कलाकार आणि निर्माता आहेत की जे नात्यांविषयी, घराघरात घडणाऱ्या गोष्टींविषयी भाष्य करण्यात इंटरेस्टेड असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की नाटकामध्ये 70% मनोरंजन, 30% मेसेज. वाढलं तरी चालेल, 80% मनोरंजन, 20% मेसेज. असं त्यांचं सिम्पल सूत्र आहे. त्यामुळे माझ्याकडे हेवी आणि जडजड काही आणू नका. मला सोपी साधी नाटकातली नात्याची गोष्ट सांगा, जे घराघरात तुझ्या बायकोला आपलंसं वाटलं पाहिजे, माझ्या बायकोला आपलंसं वाटलं पाहिजे. तू म्हणशील तसंही नवरा बायकोचं नाटक होतं म्हणून त्यांनी निर्माता म्हणून घेतलं. सारखं काहीतरी होतंय, बाप मुलीची गोष्ट आहे म्हणून त्यांनी अभिनेता म्हणून ते नाटक घेतलं. नियमवाटी लागू नवरा बायकोची गोष्ट आहे म्हणून त्यांनी ते नाटक. तर तेही अशा पद्धतीचेच आहेत. सोपं करा, छान करा, कमरेखालचे विनोद करू नका, स्वच्छ करा. हे मी त्यांच्याकडून गेले काही वर्ष ऑब्झर्व करतोय. 2015-16 पासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि त्यांच्या या क्रायटेरियामध्ये, ह्या पॅरामीटर्समध्ये काहीही बदल नाही. सोपं करा, स्वच्छ करा, कमरेखालचं काहीही नाटकात आणू नका. लोक 400 रुपये देऊन बघायला येतात, हे भान सतत ठेवा. आणि त्यामुळे जेवढे प्रयोग आणि एवढं नाव तपर्यंत. आणि मनोरंजन तू म्हणालास तसं, तर आता तू प्रेक्षकांच्या तितक्या जवळच आहेस, प्रेक्षकांना तू तितका ओळखतोस, म्हणजे आम्हाला तू वेगळा वाटत नाहीस, आमच्यातला वाटतो. तर मी असं कम्पेअर करणार नाही नाटकं, पण एका ठिकाणी संगीत देवभावीसारखं तितकं देवाशी रिलेटेड नाटक असेल, किंवा संतोष पवारचं एकदम उथळ आणि फुल कॉमेडीने भरलेलं नाटक असेल, आणि आपली नाटकं जशी एंटरटेनमेंट, तुला काय वाटतं की प्रेक्षकांना काय बघायला आवडते? प्रेक्षकांना सगळंच बघायला आवडतं. प्रत्येक कलाकृतीचा एक वेगळा ऑडियन्स आहे. संगीत देवबाबळी पाहायला जाणारा एक वेगळा ऑडियन्स आहे. हाऊसफुल आहे, अरे का नाही, कलाकृती उत्तमच आहे की नाही. आपल्याला काय करायचं हे आपण निवडायला पाहिजे. प्रेक्षकांची आवड आपण नाही ठरवू शकत. आपण आपल्याला जे येतं त्याच्याशी प्रामाणिक राहून प्रेक्षकांची आवड जपणं हे आपलं काम आहे. आता 4 चौघीसुद्धा बघायला लोक उत्तम, किती 30-35 वर्षांपूर्वीची कलाकृती आहे, उत्तम संहिता आहे, पण त्यालाही तेवढीच गर्दी आहे. लोकांना कलासक्तही आवडतं, मेसेज देणारही आवडतं. आपण काय करायचं आपण निवडावं, फक्त ते ह्या क्रायटेरियात बसणारं असावं. तुझ्यासारख्या या सगळ्या मनोरंजन कृतीमुळं प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहाकडे वळलाय. नाही नाही, खरं तर खूप आनंद. ह्याला अनेक फॅक्टर्स कारणीभूत आहेत. कारण प्रेक्षक हे येणारच रे नाटकाकडे. मी तुला सांगतो, पुढच्या 4-5 वर्षात तर सिनेमाचं प्रमोशनही नाटकात होईल. हो, इतकं नाटक उत्तम चालेल आणि चालत राहील, नाटकाला मरण नाही. आणि आता नाटक सुरू असतानाच एक नियम वाटी दुसरं की पॅरेलल प्रयोग होणार आहेत की एक थांबू? चालू नाही, पॅरेलल चालू आहेत ना, कशाला थांबवायचे? म्हणजे करू दे की मला 2-3 नाटकं, मग
मग त्या कॅरेक्टर मधले बदल काही काय कसले काय तेवढी अक्कल असते ना आपल्याला म्हणजे आता एक वाक्य ह्याच नाटकातलं आहे हे अनिकेत कसा बोलेल हे गौरव कसा बोलेल हे तेवढं ठरलेलं आहे ना आपलं आणि तेवढा सराव होतो हळूहळू याच्याही तालमी झालेली असतात याच्याही तालमी आणि प्रयोग झालेले असतात ते काही मिक्स होत नाही म्हणजे इकडे बायकोचं नाव आदिती येतं या नाटकात जाऊन तिला आदिती म्हणायचं हिचं अमृत असं कसं होईल तर तेवढं ते होतं म्हणजे हा तेवढं तेवढं त्याने ते करणंच मजा आहे ना हो की नाही पद्धतीने 750 झालेले आहे एक पण कविता एक कविता ठीक आहे मला असं वाटतं की आपण ना चर्चा खूप करत असतो सगळे आपल्या लोकांना चर्चा खूप आवडते करायला पण मला असं वाटतं चर्चेच्या पलीकडे काहीतरी असतं आणि चर्चा सोडून आपण काय झालंय नागरिक म्हणून बायको म्हणून कुठल्याही नात्यामध्ये सुद्धा कुठेही आपण ना कर्तव्यापेक्षा अधिकार काय ह्याच्याकडे फार लक्ष देतो नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य आपल्याला माहीत नाही पण आमचा अधिकार आहे आम्हाला बोलता आलं पाहिजे किती बोलशील कर्तव्य पण आहेत की नाही आपले हो की नाही नाही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आम्ही हे कुठेही टाकलं तरी त्याची आमचं स्वातंत्र्य आहे बरोबर आहे पण तुमचं कर्तव्य आहे ना अधिकार इतकंच कर्तव्य आहे महत्त्वाचं आहे आणि चर्चे इतकंच काम आहे महत्त्वाचं आहे म्हणून मी असं लिहिलं होतं की कधी क्रिकेट कधी सिनेमा कधी राजकारणाची बारी कधी क्रिकेट कधी सिनेमा कधी राजकारणाची बारी चर्चा आमच्या देशातली निष्फळ पण न्यारी कधी क्रिकेट कधी सिनेमा कधी राजकारणाची बारी चर्चा आमच्या देशातली निष्फळ पण न्यारी बुद्धीने शून्य कानाने हलकं असं सुज्ञ नागरिक बनायचं आणि माशी जरी शिंकली तरी असहिष्णुताच म्हणायचं काय त्याचा नेमका अर्थ आम्ही कुणीच जाणत नाही चर्चेपलीकडे कर्तव्य असतात आम्ही कुणीच मानत नाही आम्ही कायदे तोडतो आम्ही झाडं मोडतो वरवर भांडून टेबलाखालची नाती आम्ही जोडतो वर्षानुवर्ष झोपलेले आम्ही अचानक कधीतरी जागतो आणि 4-5 वर्षात पंतप्रधानांना आच्छादन मागतो तुम्ही ठरवा तुमचं भविष्य तुम्हाला कसं पाहायचंय खरंच काही करायचंय का देशोधडीला जायचंय देशोधडीला जाणे म्हणजे संपणे सगळं की वर्षानुवर्ष झोपलेले आम्ही अचानक कधीतरी जागतो आणि 4-5 वर्षात पंतप्रधानांना आच्छादन मागतो तुम्ही ठरवा तुमचं भविष्य तुम्हाला कसं पाहायचंय खरंच काही करायचंय का देशोधडीला जायचंय कारण आता गेलो तळाला तर वर यायला फार खर्चा येईल लांडगा आला रे गत होईल आणि हाती फक्त चर्चा येईल त्याच्यामुळे फक्त चर्चा हा वे नाहीये जेवढं आपला अधिकार महत्वाचा आहे आम्हाला हे मिळालंच पाहिजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीने आम्हाला बोलायचा दिलाय ना अधिकार वापर करा कर्तव्यही दिले तेही करा आजकाल सगळीकडे आपण नात्यामध्ये राजकारणामध्ये कामामध्ये हा आमचा अधिकार आहे अरे हो बाबू तुझं कर्तव्यही आहे ती पाळली का ती पाळल्यानंतर अधिकार मस्त मागा मोठ्या मनाने मागा म्हणून ही चर्चा नावाची कविता तर तुला कसं वाटलं अजब गजब वर येऊन आणि आमच्या मस्त वाटलं मला मुळात गप्पा मारायला आवडतं म्हणूनच मी अँकरिंगचा कार्यक्रमही करतो आईला गिफ्ट पण आहे हो यस अरे TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून हे एक खास भेटवस्तू काय याच्यामध्ये बघ ना लगेच बघू नाही मला फार आवडतं गिफ्ट उघडून बघायला तुझ्याशी रिलेटेड एक वस्तू आहे डायरी आहे त्यामध्ये पेन आहे अरे फॅन्टास्टिक आउटस्टँडिंग हे बघ मी गिफ्टच्या बाबतीत फार हवर आहे खरंच आणि मला पुस्तकं दिले की फार आनंद होतो लिखाणाचं ह्याचं वगैरे मस्त डायरी छान आहे आणि आज एवढा इंटरव्ह्यू करायसाठी मुलं पुण्याहून मुंबईला आली अरे हा नवीन बाटलीचा वास एक मला फार आवडतो म्हणजे नवीन रिकाम्या बाटलीचा वास मला खूप आवडतो बाटली कुठली हा तेच नाही तर काहीतरी अजब गजब होऊन जाईल फार फार तुला असं वाटलं की इंटरव्ह्यू सुरू आहे नाही नाही मज्जा आली मला फार मस्त आहात मज्जा करायला आवडतेच आणि आम्ही अशी खूप मज्जा तुमच्या समोर घेऊन येऊ तर म्हणून आभास दादाचा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगालच आणि नियम व अटी लागू त्याचबरोबर तू म्हणशील तसं हे नाटक तुमच्या शहरात ज्या ज्या वेळेस येईल त्या त्या वेळेस तिकीट काढून बघायचं आणि संकर्षण वायस्पृह आपण बघा संकर्षण वायस्पृहाचे जेव्हा जेव्हा प्रयोग होतील त्या त्या वेळेस ते नक्की बघायला जा इतका उत्तम कलाकार तुमच्या शहरात येत असेल तर ती संधी तुम्ही मिसच नाही करू शकत चूकच 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 तर धन्यवाद तुम्ही धन्यवाद थँक्यू कुठं आता काय धन्यवाद धन्यवाद चला एक छान पैकी कॉफी पिऊ येस आणि टाटा बाय बाय मस्त प्रयोग करू असाच प्रयोग करत राहा आणि धन्यवाद थँक्यू सो मच अरे तुम्ही काय येड्यासारखं करू नका तसं उगीच चांगलं बघा शान्या माणसासारखं अजब गजबला छान तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा इंटरव्ह्यू बघा आपला परमणीच्या पोराचा
आणि या नाटकांना या कवितेच्या कार्यक्रमाला या. बाकी काय, धन्यवाद, भेटतच राहू. थँक्यू सो मच. जगलं पाहिजे, जगवलं पाहिजे. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राइब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.